पंढरपूर शहरातील खासगी हॉस्पिटल खोट्या जाहिराती करून नागरिकांची आर्थिक लूट करत आहे असं हॉस्पिटल विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर सम्यक क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आलं. लेखी निवेदनातनं तक्रारी करून देखील पंढरपूर प्रशासन ह्या हॉस्पिटलला पाठीशी घालतंय असंही आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या लाईफलाईन या हॉस्पिटलवरती कडक कारवाई करावी अशी आम्ही 25/6/2020 पासून मागणी करीत आहे. संबंधित रुग्णांकडून जास्त बिलं आकारली जातात अशा तक्रारी वारंवार आमच्याकडे येत होत्या. त्या संदर्भानं आम्ही तक्रारी आमच्या संघटनेकडे आल्यामुळे आम्ही पत्रव्यवहार केला, परंतु प्रशासन त्या लाईफलाईन हॉस्पिटलला पाठीशी घालत आहे, कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. आत्तापर्यंत पत्रव्यवहार पाहता कलेक्टरपासून ते आम्ही उपजिल्हा रुग्णालयाच्या मॅडमपर्यंत, उपविभागीय अधिकारी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आता लोकशाही मार्गाने आम्हाला अमरण उपोषणाचा हा निर्णय घ्यावा लागला आहे.